या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल गुलबर्गा, तारी अँड बिर्याणी व स्पेशल खाद्यपदार्थ मिळणारे एकमेव ठिकाण हॉटेल गुलबर्गा, विजापूर वे सोलापूर। शासकीय योजनेतील 15व्या वित्त आयोगाच्या कामाचं बिल खात्यात जमा केल्याचं बक्षीस म्हणून 1 लाखाची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पडताळणी करून अटक केली आहे। गोपीचंद दादा गवळी वय वर्ष 56 पद ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर राहणार अंकोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे। यातील तक्रारदार यांचे मित्र हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांच्या मित्रांनी मौजे बोराळे तालुका मंगळवेढा येथे शासकीय योजनेतील 15व्या वित्त आयोगातील कामाचे जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बिलासंदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते। या कामाच्या बिलाची रक्कम खात्यात जमा केल्याबाबत ग्रामसेवक गोपीचंद गवळी यांनी तक्रारदार यांच्याकडून बक्षीस किंवा मोबदला म्हणून 1 लाख रुपये लाचेची मागणी केली आहे। त्यातील पहिला हप्ता 50,000 रुपये मागणी केल्याचं पडताळणीत स्पष्ट झाल्यानंतर गोपीचंद गवळी यांना ताब्यात घेण्यात आलं असून गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याचं पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांनी सांगितलं। ही कारवाई पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर चंद्रकांत कोळी, पोलीस हवालदार प्रमोद पकाले, उमेश पवार, स्वप्नील सनक्के, श्याम सुरवसे व सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।